आमदार अपात्रता प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चांगलंच फटकारले. 2 महिन्यात आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या, अन्यथा कोर्ट निर्णय घेईल असा इशाराही कोर्टानं नार्वेकरांना दिलाय. शिवाय आमदार अपात्रता प्रकरणाचा तमाशा करू नका अशा शब्दात नार्वेकरांची कान उघडणी सुद्धा केली आहे. आमदार अपात्रतेचा 2 महिन्यात निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं. सुनावणीचा तमाशा होऊ न देण्याचा सल्ला. आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर सुरू असलेल्या तारीख पे तारीख वर आज सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा फटकारलं. सुप्रीम कोर्टानं ठाकरे गट आणि पवार गटाच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीचा तमाशा होऊ देऊ नका. ही एक गंभीर प्रक्रिया आहे. कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना सल्ला द्यायला हवा. ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करू शकत नाही. वेळापत्रकाची कल्पना म्हणजे सुनावणीला अनिश्चित काळासाठी विलंब नव्हे. त्यांनी ते प्रकरण गांभीर्याने घेतलंय असं वाटलं पाहिजे. जूनपासून या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही, याबाबत सुनावणी झालीच पाहिजे. आम्ही 14 जुलैला नोटीस जारी केली होती, त्यानंतर सप्टेंबरमध्ये आदेश काढला होता, परंतु आता विधानसभा अध्यक्षांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही असं दिसून येत आहे. त्यांनी 2 महिन्यात निर्णय घ्यावा असं आम्हाला आता सांगावं लागतंय. मंगळवारपर्यंत आम्हाला वेळापत्रक द्या. कोर्टाची प्रतिष्ठा राखण्याबाबत आम्हाला आता चिंता वाटू लागली. कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटानं अध्यक्ष टाइमपास करत असल्याचा आरोप केलाय. अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनल म्हणून काम करत आहेत, त्यांचं टाइमपास चाललेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाने त्यांना एक दिलेला दणका, पण हीच आता इच्छा राहील की लवकरात लवकर न्याय मिळो, कारण महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. शरद पवार यांनीही राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. हा चौकशीचा जो काही कार्यक्रम आहे तो कदाचित विधानसभेचा कार्यक्रम संपेपर्यंत चालू राहील अशी चिंता वाटते. म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात जायचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्ट निर्णयात हस्तक्षेप करणार नाही असा दावा नार्वेकर करत होते, पण आता तर सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना 2 महिन्यांची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निकाल येत्या 2 महिन्यात लागणार हे जवळपास निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.